कारण की आज आपल्या मावशीची अनिव्हर्सरी, ती पण सुवर्ण म्हणजे 50 वर्ष पूर्ण झालेत आपल्या मावशीच्या लग्नाला. लग्न झाल्यापासून फिरायला गेलो, लगेच 25वा पण केला. बघू शकता तुम्ही 50 वर्ष झालेत लग्नाला, वाटतंय का? तरुणच दिसतात मामा. माझ्या लग्नाचा आई वडिलांनी जेव्हा विचार केला, आमचे वडील नारायण आंबो पाटील, आई सावित्रीबाई नारायण पाटील, आणि हिला निर्मलाला खालनं बोलवलं, तिला माहीत नव्हतं का काय आहे ते. आमचे सासरे वासुदेव बुवा त्यांना बोलायचे. माझ्या आई नंतर येणार बाहेरची येणारी मुलगी म्हणजे माझी वहिनी होती. जेव्हा लग्न झालं त्यावेळेस माझी 10 ते 11 वर्षाचा असेल. कार्यभार तो मोठ्या वहिनीने सांभाळा. लग्न झाला तेव्हा आम्हाला असं वाटत आमची मोठी जाऊ जाम खडूस असेल. आज मी खरंच भाग्यवान आहे, आज माझ्या आई वडिलांचा 50वा वाढदिवस साजरा होतो. म्हणजे सासू ससरे वाटलेच नाही, आई वडिलांचं प्रेम दिलं आम्हाला. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आमच्या 50वा लग्नाचा वाढदिवस. खरं त्यांच्या 50वी ॲनिव्हर्सरी नाही वाटत, फर्स्ट टाइम लग्न होते असं वाटतंय. हॅलो गाईज, कसे तुम्ही सर्व, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर म्हटलं तुम्ही बघितलंच आपला पालखीचा ब्लॉग जो आपण याद केला होता. सो तुम्ही त्याला खूप प्रेम दिला, असंच मला प्रेम देत राहा. तर आपण आज आलो आहे खास ठाण्याला, ढोकालीला, आपल्या मावशीकडे, कारण की आज आपल्या मावशीची अनिव्हर्सरी, ती पण सुवर्ण म्हणजे 50 वर्ष पूर्ण झालेत आपल्या मावशीच्या लग्नाला. सो मस्त त्यांनी इव्हेंट वगैरे ठेवला आहे, म्हणजेच ते तुम्हाला माहितीच असेल करतात लग्न वगैरे. रिटर्न जे आपले भाचे आहेत म्हणजे आपल्या दादाच्या मुली आणि मावशीचा नातू, त्यांनी डान्स वगैरे बसवला आहे. परत मावशीचे जे जाव आहेत त्यांनी पण डान्स बसवला आहे. सो खूप या ब्लॉगमध्ये एन्जॉयमेंट होणार आहे. मी पण बघायला एक्साइटेड आहे, कारण की मी असं गेलो नाही सुवर्ण कोणच्या, आपल्या पप्पाचा गेलता, पप्पांचा मामांचा, तो सिल्वर होता म्हणजे 25वा. सो हा 50वा पहिल्यांदाच बघणार आहे. तर बघूया, तुम्हाला पण दाखवतोच मी, बघू पुढं काय काय होत आहे. आणि मावशीला पण विचारू कसं वाटतंय 50 वर्ष म्हणजे आता त्या काळात 18-19 वर्षात लग्न करायचे म्हणजे. तर मग 18-19 सोडून म्हणजे 20 वर्ष पकडा, 20 वर्ष सोडून वर्षे 50 म्हणजे 60-64 वर्ष खतरनाक, कारण आत्ताच्या काळात तर पॉसिबलच नाही ते. सो आपण बघूया पुढे जाऊन कसं काय होतं ते, चला बघूया. तर मी तुम्हाला जसं बोललो आपल्या मावशीची अनिव्हर्सरी आहे, तर ही आपली मावशी जी नटते आणि तिला नटवते आपली दीदी. सो काय कसं वाटतं तुला तुझी अनिव्हर्सरी 50वी? छान बोलू नको, दुसरं छान छान अजून काहीतरी जास्त बोल. चांगलं वाटते, माझा भाचा आलाय. कसा झाला तुझा प्रवास? लग्न झाल्यापासून फिरायला गेलो, लगेच 25वा पण केला बर्थडे आमचा लग्नाचा. आता 50वा फिरलो पण, सगळे 4 धाम पण केले, अंबरनाथ पण केला. तर म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल, आमच्या आमच्या 4 मावश्या म्हणजे 3 मावश्या आमच्या उकडून 4, तर आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त ही आमची मावशीच फिरले. एक करोळी तयार आहे इथं, तुम्ही बघू शकता. तर कसं वाटतंय आमच्या मावशी चालू, कमेंट मध्ये नक्की सांगा. हा, तर मंडळी तुम्ही बघितलं आपली मावशी रेडी होते. तर यात आपले मामा म्हणजे यांचेच अनिव्हर्सरी आहे आणि त्यांचे बंधू, तर यांचं पूर्ण कसं प्लॅनिंग चाललंय, कसं मॅनेजमेंट होणार आहे ते. तरी आपले मामा, तर कसं वाटतं तुम्हाला आपली अनिव्हर्सरी 50वी? माझ्या लग्नाचा आई वडिलांनी जेव्हा विचार केला, आमचे वडील नारायण आंबो पाटील, आई सावित्रीबाई नारायण पाटील, तेव्हा मुलीची शोधाशोध झाली. तेव्हा आमची आत्या जातेवाई लक्ष्मण भोई बालकुंपाडा नंबर 1, तिने बाबांना सांगितलं का मुलगी आहे गावात, तुम्ही बघायला या. तर मला तिने बोलवलं आणि गॅलरीत उभा केला आणि हिला निर्मलाला खालनं बोलवलं, तिला माहीत नव्हतं का काय आहे ते. मग मी जाऊन घरात बसलो, ती आली, मग आत्याने तिला सांगितलं का निर्मला कशी आहे, बरी आहे, तर थोडं काम होतं जरा बस. ती बसली, नंतर थोड्या टायमात ती निघून गेली. निघून गेल्यावर मी मग सांगितलं का मला मोठी पसंत आहे. आणि आमचे सासरे वासुदेव बुवा त्यांना बोलायचे, वासुदेव मंगळ्या भाऊ. मग त्यांनी मग बाबांनी संपर्क साधून लग्न काहीतरी 8-10 दिवसात आमचं करून टाकलं, 29 नोव्हेंबर 1973. नंतर आमचं लग्न झाल्यावर आम्ही मग गेलो पहिल्यांदा एकविरा मंदिरला दर्शन घेतलं, तिथून माथेरानला मग हनीमूनला गेलो. तिकडनं आल्यावर मग 2-8-10 दिवसात मग आम्ही बॉबी, आमचा दोघांचा पिक्चर म्हणजे बॉबी पिक्चर होता, तो पिक्चर बघितलो. आणि तेव्हा मग सगळे आमचे भाऊ होते, बहिणी होत्या, आणि घरात आमचं कसं एकत्र कुटुंब होतं आणि कोणी काय काय मागितलं नाही काय नाही, ह्याच्यात सगळ्यांनी सुखाने संसार केला, एकत्र कुटुंबात झाले. बहिणी असतील, भाऊ असतील, भावाच्या बायका असतील,
आता आमच्या सुना आले आहेत, नात सुना आले आहेत, कारण संपूर्ण कुटुंब आमचं सुखी आहे आणि आम्ही संपूर्ण भारतभर फिरून आलो, सगळ्या देवदर्शन वगैरे केलं. तर मी तुम्हाला जसं बोललो की आपले मावशीच आमच्या सगळे चार मावशांपैकी जास्त फिरले, तर मामाने पण आता तेच सांगितलं. सो आहेत त्यांचे छोटे बंधू. तर कसं वाटतंय तुमच्या भावाला लग्नाला 50 वर्ष होत आहेत? मला तर एवढा आनंद होतो की मी जसं मला आठवतंय की त्यांचं लग्न जे मजा करत होतो आम्ही, तशीच मजा या 50 वाढदिवसानिमित्त करणार आहोत. आणि जेव्हा माझी बहिणी माझ्या घरी आली त्या टायमाला मला खूप आनंद झाला, कारण माझ्या आई नंतर बाहेरची येणारी मुलगी म्हणजे माझी बहिणी होती आणि तिचा आणि माझा संबंध एवढा सलोख्याचा होतं की मी किती मस्ती करायचो त्यांच्याशी, एवढी मस्ती करायचो की तरी पण त्या कधी मला आमच्यावर माझ्यावर रागवल्या नाही किंवा मला अशा कधी वाईट बोलल्या नाही. त्याच्यामुळं मी खूप म्हणजे एवढा एन्जॉय केला ना. आमच्या लग्नानंतर जेव्हा माझ्या आमच्या बायका आल्या त्या टायमाला सुद्धा त्यांनी सगळा समजून घेतला आणि त्या समजावण्याच्या घेण्यामुळे आमच्या बायका, आमचा सगळा संसार, आम्ही तिघे भाऊ एकत्र राहू शकलो. तरी झालं मधल्या भावांचा, तरी आज सगळ्यात छोटे बांधू. तर काय तुमचं एक्सपिरियन्स, काय तुमचं एक्सपिरियन्स एकदम मायने धरतोय, तर काय बोलणार तुमच्या मोठ्या भावाच्या लग्नाबद्दल? 50 वर्ष झाले ते हार्दिक, त्या दोघांना मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं. आणि त्यांचं जेव्हा 1973 जेव्हा लग्न झालं त्यावेळेस माझे एक मी 10 ते 11 वर्षात असेल. त्याच्यानंतर एक मला वाटतं 4-5 महिने त्यांचे असे इकडे तिकडे फिरण्यात वगैरे असे गेले. आणि पुन्हा जेव्हा शेतीची जेव्हा कामं झाली तेव्हा आई बरोबर सर्व जेवणाचा स्वयंपाकाचा सर्व कार्यभार तो मोठ्या वहिनीने सांभाळला, बाकी कोण आम्ही सर्व लहान भावंडच होतो. त्याच्यामुळं इतर त्या दादाच्या पूर्वी 2 बहिणींची लग्न झालेली आणि नवीन वहिनी आली म्हणजे बाहेरची जेव्हा स्त्री आपल्या घरात आली तेव्हा तो एक वेगळा आनंद होता. आणि शिवाय कसं त्यांनी मग एकत्रितपणे म्हणजे माझ्या आई वडिलांना सांभाळूनच पुढे सगळा त्यांचा संसार चांगला केला आणि पुढे खेळी मिळेल आमची जोपर्यंत लग्न झाल्यानंतरही आम्ही बरेच वर्ष मराठे 1993 आम्ही एकत्रच म्हणजे एकत्रित कुटुंबाचा सर्व कार्यभार एकत्रपणे हे केला. व्यवहार जो होता आई वडील मोठे त्यांच्याबरोबर आणि आई वडिलांनंतर पण त्यांच्याकडे इतर आमचं आमची सर्वांची भावंडांची शिक्षण पार केले, लग्नाचा सर्व कार्यभार सगळा आणि दादा मेहनती असून त्याच्यामुळं बाकीचं सर्व जे काय होतं कार्य ते साध्य झालं यापुढे. आणि आमच्या लग्नानंतर मग एकाच वर्षात आम्ही मग वडिलांनीच आम्हाला वेगळे वेगळे आले, काय काही भांडण न करता वेगळे वेगळे गुण्या गोविंदाने आनंदात वेगळे राहा आणि आपला आपला संसार जो आहे तो सुखाचा करा प्रत्येकाने. आणि त्याच त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही आजपर्यंत त्यांनी सुद्धा 50 वर्ष त्यांच्या लग्नाला झाली पण असं वाटत नाही की अजून म्हणजे तेवढी वर्ष झालीत नाही. आणि हा भाग्याचा जो 50वा जो एक दिवस आहे वाढदिवसाचा तो सहसा बऱ्याच लोकांच्या तेवढ्या भाग्यात नाही पण त्यांच्या भाग्यात आला. खरं यापुढे मी त्यांना आणखी 75वा आणखी जोरात करावा ही मी परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतो. रे त्यांचे भावांचे मत म्हणजे आपले मामा आहेत त्यांच्या भावांचे मत. तर आता आपण जाणूया आपले मावशीचे जे जाव आहेत त्यांच्या पण मत जाणूया. तर चला आपण बघूया. तर मी जसं तुम्हाला बोललो आपल्या मावशीचे जाव यांना विचारू आपण कसं वाटतात. तर आहेत आपल्या मावशी, तर कसं वाटतं तुम्हाला तुमच्या जाऊबाईंना इथे येऊन 50 वर्ष झाले आहेत? तेव्हा तर तुम्ही नव्हते पण आता तुम्ही त्यांचं लग्न अटेंड करणार आहात, तुम्हाला काय वाटतं कसं तुमचा एक्सपिरियन्स असणार आहे? जे टायमाला आम्ही म्हणजे त्यांचा लग्न झाला तेव्हा आम्ही नव्हतो पण आता 50 वर्ष आहे म्हणून आम्हाला जरा मज्जा येईल. पण तेव्हा एन्जॉय वगैरे करू, पण आमचं लग्न झाला तेव्हा आम्हाला असं वाटत आमची मोठी जाऊ जाम खडूस असेल. पण नंतर 1-2 महिन्यात असा वाटला का नाही आम्ही बहिणीसारख्या वागायला लागलो आणि प्रेमळ, खूप प्रेमळ. आणि म्हणजे कुठे पण जायचं असेल तरी आम्ही तिघी जण एकत्र जायचो. मग गावाच्या सगळ्या बोलायच्या तीन देवी चालल्या असं कुठे पण जायचं असला तिघीशिवाय आम्ही गेलो नाही कधी अजूनपर्यंत. आमचं भांडण वगैरे कधीच नाही एवढी वर्ष आम्हाला 37 वर्ष. आणि आमचे मोठे दीद पण जाम छान आहेत, त्याचे भावासारखे वडिलांसारखे अशी माया दिली आम्हाला मोठे दिदांनी. त्यांनी पण कधी कधीच नाही आम्हाला असं वाईट म्हणजे केला. आई बाबा होते ते पण आई बाबा पण सांग एकदम मस्त. मी एवढी लांबून म्हणजे भिवंडीवरून माझा माहेर, पण मला इथे कोण नव्हता, मी नवीनच होते.
मला एवढी म्हणजे की भीती वाटायची का मला इकडे कोणीच नातेवाईक नाही, पण मला जाम सांभाळून घेतलं. तर असा काय आपल्या मावशांचा अनुभव आहे. तर आता ते त्यांच्या मोठ्या जावेचं लग्न अटेंड करणार आहे. तर तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन, कारण की तुमचं पण आता येणारच आहे. तुम्हाला किती वर्ष झाले? तुम्हाला तुम्हाला सेम सेम बरोबर. सो तुमचं पण 50-75 ला आम्ही नक्की येऊ. सो चला आता. तर आता तुम्ही जे ऐकलं ते आपल्या मावशींचा एक्सपिरियन्स होता. तर आपला अनिल भाई म्हणजे आपल्या मावशीचा मुलगा, मोठा मुलगा, आपला मोठा दादा, तर तो सध्या बिझी आहे, कारण घेतला म्हणजे वगैरे तयारी चालू आहे सगळी. सो आपण थोडा त्याला विचारू. तर भाई काय बोलशील, काय एक्सपिरियन्स आहे तुझा आपल्या मावशीबद्दल, मामाबद्दल? 50 वर्ष झालेत आपल्या मम्मी पप्पांना. आज मी खरंच भाग्यवान आहे, आज माझ्या आई वडिलांचा 50वा वाढदिवस साजरा होतो. आज माझ्यासाठी हा दुग्ध शर्करा युग आहे आणि आज इव्हेंट पण तसंच आम्ही ठेवला आहे. आता इव्हेंटला जाऊन त्याची पोचपावती देतीलच आलेले पाहुणे. कुठे कुठे आपला इव्हेंट कुठे? आपला ओल्याला पानखंडा गाव आहे. अच्छा. त्या निसर्गरम्य असा आपला इव्हेंट आहे आणि सर्व नियोजन तिकडे आपण केलेलं आहे. एकदम ग्रँड इव्हेंट आहे. आता पाहुणे आलेले पाहुणे आपल्याला पोचपावती देतीलच. जेवढा आम्हाला काका, काकाची मुलं, सगळ्या आमच्या घरची नारायण पाटील परिवार परिश्रम घेतले ते आता त्या इव्हेंटला तुम्हाला दिसतीलच. तसेच माझ्या मित्रांनी पण भरपूर परिश्रम घेतलेत आणि खास करून कनिष्का कॅटर अमित पाटील यांनी पण खूप मला त्या इव्हेंटबद्दल मदत केली आणि त्याचंच कॅटरिंग वगैरे आहे तिकडे. आणि पप्पा आणि दीदी, आईला मी दीदी बोलतो, मी खरंच भाग्यवान आहे का त्यांच्या पोटी मी जन्म घेतला. आणि आज 50 वर्ष त्यांना होतात. आज माझा 47-47 वर्ष असेल. पण पप्पानी आणि दीदीनी पण मला घेतल्याशिवाय कुठला काम केलं नाही. कुठं जायचं असेल, कुठं काय हे असेल अनिलचं, आणि पप्पांचे संस्कार, दीदीचे संस्कार, आणि त्याच्यात खरं बोलायला गेलं तर आजोबा आजी नारायण पाटील आणि सावित्री नारायण पाटील यांचे संस्कार, याच्यामुळं मी असा आता घडलो. आज जेवढा मोठा इव्हेंट करण्याच्या मागे माझे दोघे काका दत्ता नारायण पाटील आणि विजय नारायण पाटील आणि त्यांची मुलं भावेश दत्ता पाटील, मयुरेश दत्ता पाटील, रोहन दत्ता पाटील, माझे जीवलग मित्र खास अमित पाटील, पंकज पवार, सुधाकर हंबीर, किशोर हंबीर, तसेच संदीप गाडगे, अभय मुकादम, राजू भोई यांनी पण खूप मला सहकार्य केलं. यांचा जो मला सहकार्य होता आणि खांद्याला खांदा लावून देणारा माझा बंटी पाटील. बंटी पाटील शिवाय आमचा एकही इव्हेंट बोला, कार्यक्रम बोला होणं अशक्य. तो ग्रेट आहे, बंटी पाटील ग्रेट आहे घरात आमच्या, सगळ्यांना माहिती आहे. या इव्हेंटला सगळ्यांचा तेवढा सहकार्य म्हणून मी एवढा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला. आता तो कसा होईल काय होईल ते आता आलेले सर्व पाहुणेच आपल्याला पोचपावती देतील आणि आपण सुद्धा बघूच. आपण बघूच. तर जे अनिल भाई बोलले की बंटी भाई जो होता तो आपला छोटा बंधू म्हणजे आपल्या मावशीचा छोटा मुलगा, तर तो सध्या बाहेर गेलाय म्हणजे कामानिमित्त, तर त्यामुळे आपण त्याला भेटू शकलो नाही. तर आपण भेटू त्यांच्या आता नाटवंडाना आणि त्यांच्या सुनांना. तर बघूया आपण काय काय बोलतात ते. चला, तर आहेत आपल्या मावशीचा सून भाई दोन्ही म्हणजे आपल्या वहिनी. तर तुम्ही दोघे काय बोलणार सध्या, तुम्ही कामात बिझी आहेत, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. तर तुम्ही काय बोलणार आपल्या आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे 50वी, आज आमच्या सासू सासऱ्यांची 50वी अॅनिव्हर्सरी आहे. आम्ही तर खूप म्हणजे आधी ठरवलेलंच होतं पण आता चालले गडबडच चालू आहे एकदम. आज मला पण आज 20 वर्ष झाली या घरात येऊन आणि मग मम्मी पप्पा असे आम्हाला वाटलेच नाही की माझ्या या घरात म्हणजे सासू सासरे वाटलेच नाही असं आम्हाला. म्हणजे मम्मी पप्पा म्हणजे असं आई वडिलांचं प्रेम दिलंय आम्हाला आणि आम्ही एवढे वर्ष आमच्या जॉईंट फॅमिली पण कधी आमचे भांडणं वगैरे नाही. आम्ही पण दोघी बहिणी सारखेच ना. मम्मीला पण म्हणजे असं कधीच नाही का हे नको करू तसं नाही करायचं कधीच नाही आम्हाला. म्हणजे कधी टोकलंच नाही आमच्या सासूंनी आणि सासऱ्यांनी पण कधीच टोकलं नाही. खूप प्रेम आलं, दोघं पण खूप प्रेम आलं. आणि सासऱ्याने पण त्यांना मग सांगितलं ना पप्पा आपल्याला हे पाहिजे, मला की पप्पा दुसऱ्या दिवशी येऊन येत आणि आई पण आम्हाला काही कुठे थाण्याला गेल्याकडे दागिने वगैरे त्यांना त्याची आवड आम्हाला घेऊन येतो काही आणून द्यायचं. अजूनपर्यंत असं काय नाही आम्हालाच एकटीला घेऊन येत कधीच नाही. आम्हाला दोघींना पण काय पण घेऊन येतं पाहिजे ते आम्हाला. त्यांच्या लग्नात आम्ही नव्हतो पण आता आम्हाला त्यांच्या लग्नात कशी म्हणजे मजा लोकांनी कशी मजा केली आम्ही त्यांच्या लग्न आता करू आम्ही पण त्यांच्या लग्नात मजा. अरे तुम्ही तयारी नाही करत का आता? का आपल्याला तयारी करायची? काय झालं तुमचं? सॉंगची एडिटिंग करते, डान्स करायचा ना. अरे अरे विसरलं. तर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ना जे डान्स करणार आहे याच आहेत त्यांच्या नाती. तर कसं वाटलं तुम्हाला तुमच्या आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे ते मला सांगा आधी, नंतर एडिट करा. आम्ही खूप हॅपी आहोत, आज आईबाबांची 50th अॅनिव्हर्सरी आहे. आज आमच्या आईबाबांची 50वी अॅनिव्हर्सरी आहे म्हणजे आम्ही खूप एक्सायटेड आहोत, आम्ही खूप एन्जॉय करू. तुम्ही बघणारच
आणि म्हणजे आई बाबा आमच्या असे कधीच पैशाने नाही नाही बोलली. नाश्ता वगैरे पाहिजे असेल तर लगेच पैसे काढून देत, म्हणजे ते आमचे बँकेत. आमच्या स्कूलमध्ये आताच ग्रँड पॅरेंट्स जे झाला त्यांना नेलेलं, त्यांनी खूप एन्जॉयमेंट केले. बाबा तर एका गेममध्ये जिंकले पण. तरी आज त्यांच्या नाती हा त्यांचा एक्सपिरियन्स होता. अजून काय नाही का फनी वगैरे काय? कधी पप्पानी मारला आहे गेलो आई जवळ रडत रडत काय हाय का? बोला बोला. आणि कधी राजदादांनी मारला वगैरे तर आईला नाव सांगायला गेले असं कधी काय? असंच असते. पूर्णच मेनू मान असतं आपल्या पोरांचं काय नसतं. स्वतः एक करते दिजी त्यांना करू दे, आपण चेंज वगैरे करून तुम्हाला भेटतो. चला आमच्या आई वडील नंतर आमच्या मामी त्या आमच्या घरामध्ये आता ज्येष्ठ अशा आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आमच्या 50वा लग्नाचा वाढदिवस साजरा होत आहे. त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद होतो. त्यांच्या आशीर्वाद आम्हाला आहेत आणि याच्या पुढे पण आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मामाने सुद्धा भाषण वगैरे आणला. आपले मामा पण आता रेडी होणार आहेत. बघू शकता तुम्ही 50 वर्ष झालेत लग्नाला, वाटतंय का? तरुणच दिसतात मामा. आणि हा आपला बंधू हा सुद्धा ब्लॉग बनवतो. तर मंडळी अशा रीतीने आम्ही चेंज वगैरे केलंय, तयार वगैरे झालोय. तुम्ही बघितलं आपल्या मामाला, मामा पण तयार झालेत. स्वतः थोड्या वेळेत निघतीलच, थोडा महिला मंडळात चाललंय. तुम्हाला माहित आहे थोडंफार लेट होतच. तर आपला हा वाचा दिशान दिशान इग्नोर करतोय आपल्याला. तर आपला यश बंधू पण तयार झालाय आणि ते सर्व बँडवाले सुद्धा आल्यात. आता जेव्हा आपले महिला मंडळ निघतील तेव्हाच निघतील. तर तुम्हाला मी दाखवतोच पुढे काय काय कसं कसं होत आहे. मी पण एकदम लटून वगैरे सजून आलेले आहे. त्यांची मुलगी कसं वाटतंय तुला? तुमच्या आई वडिलांना 50 वर्ष झालेत. खूप आनंद होत आहे. परत असं म्हणजे उत्साह असं झालंय का खरं त्यांचं 50वी ऍनिव्हर्सरी नाही वाटत, फर्स्ट टाइम लग्न होते असं वाटतंय सगळ्यांना. म्हणजे सगळ्यांना एवढा आनंद झालाय आणि सगळ्यांनी खूप तयारी केली आणि सगळे नटलेत पण खूप छान छान. मी बघायलाच आता तुम्हाला असं वाटेल खरंच पहिल्यांदाच म्हणजे लग्न होते त्यांचं. हो आणि तुम्ही जोडपा पण बघू शकता असं वाटतं. आता आता त्यांचं पहिलं लग्न होत खूप सुंदर. चला एक नाव घ्या. नाही एक नाव, एक नाव. दारात रांगोळी काढते मी फुलांची. वामनराव नाव घेते मोठी सून पाटलांची. मामा तुम्ही पण एक नाव, एक नाव, एक नाव. चिटिंग चिटिंग टिंकल टिंकल लिटी स्टार निर्मल अजी सुपर स्टार. ओ कडक मंडळी जमले गडबड चालले थोडी. कोणी दिलंय? काली पटेल. अच्छा म्हणजे त्यांची मुलगी. हे हिने गिफ्ट दिलं हा म्हणजे आमची सावित्री नारायण पाटील त्यांची पूर्ण फॅमिली. तर म्हणजे आता निघालेल्या आहेत नवरा नवरी बँडच्या तालात. त्यांची सुनबाई मंडळी तुम्ही या भागामध्ये फक्त मामांचे, त्यांचे दिरांचे, माफीच्या गावांचे, मुलांचे, सुनेचे आणि तसेच त्यांच्या नातवंडांचे मत ऐकले आणि वधीवर घरातून कसे निघाले हे तुम्ही बघितले. तर पुढच्या भागात तुम्हाला लग्न कसं झालं, लग्न कसं होतं, आम्ही लग्नामध्ये काय काय मजा केली, त्याच्यामध्ये काय काय तयारी होती हे तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटणार आहे. तर दुसरा पार्ट नक्की बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.